Thank you.
अहो उठा उठा सूर्यवर आलाय असं परचंद्र तर हितच हाय या भया का वाटतं काय तुम्हाला वाटतं ना वाटप वाटप तुला अशी जवळ घ्यावी पर चांदना रात्रीला चांगलं दिसते तुझं ते दिसत नाही नाही मी धावतो की चांदन तुला काय नग दिव्यामध्ये बटन दाबून का सूर्य बंद करता येत नाही आणि वैभव आज श्रावणातला शेवटचा सोमवार आहे असं असू दे असू दे असं काय करताय आज जोडीनं महादेवाची पूजा करायची आहे ना मग उठा वै की ग देवाकडे काय मागणार आहेस तू पोरगी होऊ दे का पोरगा को सुचून दे चला उठा उठा म्हणते ना असं काय करताय ए तू मला फक्त 10 मिनिट दे मी तुला काय नग लई झाला ते गर आता गप गुमान उठा आईला कोणतरी शोध लावला पाहिजे बटन दाबून सूर्य इजवायचा चला तुम्हीच लावा चला उठा चला चला 10 मिनिटात इकडचं जग तिकडे होईल अगदी ग्रहांची शपथ जोशी बुवा हजारदा तुम्हाला सांगत काही करा जादू टोना करा ते उमाला काढत होता कामा वे आवड जोशी बुवा ती उमा वांजुटी राहिली तरच आमच्या ईश्वासला त्यांच्या घरात दत्तक म्हणून जात येईल समधी दौलत त्याच्या हातात येईल बायजा वहिनी चिंता करू नका अहो सकाळी 6 आत पूजा झाली असती तरच काही उपयोग होता म्हणजे आता शुभवेळ टळली अहो केव्हाच आता नवस बोलून काहीही उपयोग व्हायचा नाही उमाची कुंडली जाणतो मी ही संधी गेली तर तिला जन्मात पोर व्हायचं नाही आता खरं सांगताय नवस जोशी बुवा ग्रहण शपथ आता पूजेला जायला हरकत नाही चला आठाने देता नाही सकाळची वेळ प्रत्यक्ष देव बोलत असतो आमच्या मुखातून अशा वेळी अरे लक्षात आलं जोशी आठाने माझ्याकडे सुटते नाही देवळात गेल्यावर बघ अहो निघा आता लवकर तुला भावाची पूजा आपण इथं जो काय म्हणतो अहो पण ईश्वरला घ्यायचं ना ते काय कुठं कडमडत नसत्या जागी चला निघा तुम्ही चला समुद्र पर्यंत आया एकरा अळीत बाप्पे चष्णु को विजीतो मरुत प्रिय सारो मरुत चारंद्रिय आवेज दस काम प्रेर विश्वे देवा सभा सदैति जय शंभु तीर्थ गया प्रसाद गया प्रसाद गया हाँ आता काय नवस बोलायचं तू बोला शंभू महादेवा सदैव आमच्या पाठीशी राहा कू सुचून दे पोटी पुत्र दिलास तर ज्योतिर्लिंगाची यात्रा करीन शंभू नवज बोलण्यात शंभू महादेव तुमची इच्छा पूर्ण करते शाबास बरोबर प्रसादाच्या येळ्याला हात तुझा हात मोर ती वेळ साधावी लागते बापले घालू दादा मी आलो ना तू या जोशी बा तुमच्या ग्रहांची नजर पडू दे आमच्या सणावर काही काळजी नको सगळे ग्रह आमच्याच हातात आहेत घ्या समधी जण प्रसाद घ्या मात्र 16 सोमवार पूर्ण झाले तसं महादेवाचं उपवास लई कडक असत्यात बघ उमा वहिनीनं जमलं ते तुम्हाला जमणं जरा कठीणच हा तसं पोटी पोराला म्हणजे पावलं बघा सगळं जोशी बा आता तुम्ही तुमच्या सगळ्या ग्रहांना आडे देऊन टाक आता एकच ड्युटी सदाला वारच पाहिजे दादा वहिनी अरे माझ्या कशाला तू तरी बाबा काय अरे चुरत असलास तरी थोरला भाऊ आहेस तू माझा तुझा आशीर्वाद पाहिजे वारच येऊ दे बाबा वारच येऊ दे Thank you.
घ्या बया, किती घाबरले मी, नाही म्हणजे अंगात कोण आलं म्हणायचं, असं उघडून मिठी मारता येते. सांगू, पाप आला अंगात पाप. कुणाचा? तुझ्या मुलाचा. चावट कुठलं तुम्हाला कसं माहित? ही तर गंमत आहे, आम्हाला आंब्याच्या झाडानं सांगितलं. मम्मी नाही जा. आता काय, आता काय, आता कोण अंगात आले म्हणायचं तुझ्या? आई. कोणाची? तुमच्या पोराची, नाहीतर पोरीची. असं? मग तो नाहीतर ती, जे कोण असल त्याला अगोदर पासून बजावून ठेव. काय म्हणाव बाच, आहे काय पाहिजे? पर त्याने माझं सांगणं ऐकलं पाहिजे ना? अरे तो काय, त्याचा बा सुद्धा ऐकल. खरंच बया, शंभू महादेव पावला बघा आपल्याला. आईला कळलं तर तिचा हात आबाळायला लागतील, तिला ठाव आहे. असल्या बाबतीत बायकांची नजर लई तरबेज असती, त्याचने कवाच कळले. अरे मला कसं कोण बोललं नाही? असल्या गोष्टी बोलायच्या नसत्यात, त्या आपोआप कळल्या म्हणजे चांगलं असते. असल असल, अगं औंदा जो नळ्याचं पीक लय बेफाम आहे त्याचाच पायगुण असला पाहिजे. शंभू महादेवाचा प्रसाद आहे, तो पायगुण चांगला असणारच. आता चला बघू घरला, उन्ह चढायला लागली, चला जाऊया. पण आता तुला पहिल्यासारखं नाही जाऊन चालणार, तुझ्या डोक्यावर सारखी सावली धरली पाहिजे. मी तुझ्याकरता पालखी घेऊन येऊ का? आता चेष्टा करत बसू नका, बघूया नंतर काय आणायचं ते. अंबारी का पालखी आधी घालूया आपण दोन्ही. आता बोलती पालखी हातात येणार आमच्या. ही बातमी सांगून तुम्ही आमचं थोबाड आधीच बंद केलंय. कुठल्या ग्रहानं टांग मारली कुणाला ठाऊक. तुम्ही करा, आता आम्हाला झाडाला उलट टांगा. तर काय, शंभू महादेवची कमाल, आम्ही नवस केला सदाला कार्ट होऊन येऊन, हा तो मंजूर नाही झाला. पण सदानं नवस केला ना, तो माझा एकदम मंजूर. अव पण निस्तच मंजूर झालाय नव, पदरात नाही नव पडला. अहो वेळ आली की पदरात पडणारच की. ते सरकारी कर्जाचं कसं असतं? कसं आपण काय म्हणतो, मंजूर झाले अहो, पण पदरात पडियापातूर काही खरं नव बघ. अहो तसं खाये. वा 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 बायजा बाई, काय चतुर आहात तुम्ही. अरे मला नाही समजून सांगा की. अहो फळ धरायच्या अगोदरच फुल खुडून टाकायचं, गुपचूप झाडाला फसवून. म्हणायला सोपं आहे पर. म्हणजे साप जस पाखराचं अंड गुपचूप पळून नेत तस. करायला त्याहून सोपं, कणेरीच्या झाडाची पानं भाज्यात घालायची. अगदी माझ्या मनातलं बोलत बघा जोशी बुवा. अहो मला भजी लई आवडत्यात, वटी भरायचं निमित्त करू तिला येतं, बोलवून घेऊया बघा. आता या विषयावर अधिक बोलू नका, ग्रहबळ पाठीशी आहेच, पुढे चला. जोशी बुवा, मी सांगितल्यावर बरं तुमचं ग्रह पाठीशी उभं राहायला येते. आई आई, कुलूचे सांगतात ते फल असत का? काय सांगतात गुरुजी? कुलूचे सांगतात दुसऱ्याचा जो वाईट करतो त्याला ते शिक्षा केल्याशिवाय शोलत नाही. गुरुजीची एकदा खुल्ली बघायचं झाली का भजी? काढला ही पोरानं खायची, ही पोरा ला खाणार, दोन्ही सारखे दिसतात. येईल ती उमा एकदम. बरं हे बघा, उमा आली ना का तिला बाहेरच्या आतल्या खोलीत जाऊन बसव. आणि हे बघ तुम्ही आतमध्ये बस. बटा करू का? नाही तू म्हणतो. विश्वास आता काकेला तरा द्यायचा नाही, तिला आता बाळ होणार आहे. अरे अजून टाइम आहे. आमच्या हल्लीतल्या बाका शाळकर विचारतात तुझ्या आई केव्हा बाळ आणणार म्हणून. ए विश्वास, अबा अबा मी खोटं नाही सांगत, आमच्या आईला टाइमच मिळत नाही बाळ आणायला. चल चल मोठा शाळा लागून, चल मोठेपणीच माझं वाटोळं करून ठेवणं. चल चल मी काकीच्या बसणार. बस तू बस. काकी काकी, आईने मस्त भजी केल्यात. आबा मी काकीला भजी देणार, मी देणार. आई काकीला भजी दे. ही उजव्या हातातली जी आहेत ना ती काकीला द्यायची, आणि ही डाव्या हातातली आबाला द्यायची. आणि मला नाही. अरे बाबा तू त्यांना देऊन ये, तुझी बशी भरते जा. माझे ठेव भजी.
आम्हा दोघांना अगदी आनंद झाला बघ, घराण्याला वारसं मिळालं ग. काकी काकी आईने बजावून सांगितले ही उजव्या हातातली तुझी आणि आबा ही डाव्या हातातली तुमची. दे दे बरं बरं. आणि तुझी रे माझी? मी आणतो की आई कुल माझी भजी मी आणि बोला तू खाऊ नको. नाही खात जा. खरंच बाई किती गोड आहे ना वही. देवाचं देणं ना आमचं बेणं. बजावून सांगितलंय त्याला वाटत नाही. बर चल. वा वा उमा बहीण आज भजी जरा जास्त चवदार लागते नाही का? वे भाऊजी भजी खावी तर चवबाईच्या हातचीच पडते. पाणी ना 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 ना. बस तू बस बस हे घे. आणि काय बी म्हणा भाऊजी चवबाईच्या हाताला वेगळीच चव आहे. मग अजून खाते ए जा काकीला भजी आण थोडं. नग नग आवडीची वस्तू असली म्हणून काय झालं थोडी खाण्यातच गमत असते. बोलवलंय काकी आमचे गुलुजी सांगतात माणसाने जास्त हलेपणा केला की माणसं आपलं पण खातात आणि दुसऱ्याचं पण खातात. विश्वास वन बंद करा. हे का भाऊजी पोराला ठसका लागल. केव्हापासून सुरू झाले? रात्री 8 वाजल्यापासून तुला बडी वाकडे होत आहे. अवघड डवाळे लागले तर वाकते. डॉक्टर कसला आजार आहे हा? नाही म्हणजे यांचे ग्रह उंचीचे असताना यांना आजार व्हायला नको. जोशी बुवा माणसं ग्रहा राहायला चाललेले आहेत. तुम्ही मात्र अजून कुंडलीच्या ग्रहाचं दाखवून पडलाय बघा. अन्नातून विष बाधा झाल्यानंतर त्यांचे काय ग्रह कपा असून घ्या. काय खाल्लं होतं तुम्ही? मी मी भजी. हो म्हणजे तुम्ही भजी खाली? त्याच काय ते घोटाळे बघा. तरी बरं मी वेळेवर आलो. मी आता औषध पाठवून देतो काही काळजी करू नका. वेळेवर जाते संपतराव. हे सगळं तात्पुरत आहे. तुम्ही शनीचा जप करा म्हणजे सगळं टळेल. काय घोळ केलास तू? अगं मी काय बी केलं नाही. ते विश्वासनं थाळी उलट सुलट केली असणार. बरं झालं मी पोतूशी नव्हतो. शिवायची आयडिया. मला का दोष देता? आता मी फक्त उपाय सांगितला. संपतरावानी नको ती भजी खाल्ली त्याला मी काय करणार? माझ्या वजावर थोडंच नाव लिहिले. बुवा अगं तुमच्या सांगण्यात तरी दम नाही तर तुमच्या त्या ग्रहात तरी दम नाही. बघा बघा येत्या नागपंचमीला बघा. काय चाललं रे सदा? माधू गेलाय मायात. बर तेव्हा म्हटलं वैरण तोडून ठेवावी. बर झालं बाबा आला. मला बी कोणाची सोबत नव्हती. तुला गोळा करायला मदत कर मला. सुरा संघ म्हणा नादा थाटा.
अर्धाने केवढ्यात काढले की मोकळ आपण जायला लगात दिसतंय संपत मला वाटतं माझ्या काठीचा टंका बसला नागावर मला तसंच दिसतं बाबा अरे काय चाललंय दही तुम्ही कसली गर्दी म्हणायची काय गडबड आहे भाऊजी सदाच्या काठीनं नाग मारला गेला त्या गंजीत गेला त्यांनी काय केलं साहेब नागपंचमी सध्या नागाला त्या टायमाला माझ्या ध्यानात नाही आलं लई वांगळ केलं तरी तुम्ही आवाज त्याला देव मानत्यात खरंच काय केलं हा खंडू माझ्यावर शेवट त्याच्या आशीर्वादानं तुझा वंश वांडर त्याच्याच काठी घातली तू अरे बापरे त्याचा खूप लई वाईट वहिनी मी तू शिवाला विचार मी तू हा याच्यावर काय ते इलाज काढेल की हे तुम्हाला बरं शंभू महादेवा यांच्या हातनं असं व्हायला नको होत पत्र पसरते ताक असते राग धरू नका सदेवा हे असं व्हायला नको होत पण नागदेवा आमच्यावरची माया तोडू नका सा आदर सोडू नका दहा दिवस पूर्णाचे निवृत्तावे शांत व्हा देवा शांत व्हा शंभू देव त्याशिवाय शांत होणार नाही असं सांगा एकदम दोन नाग अहो ते काही चावत नाही तू शुभ सोन्याचे नाग आहेत ग्रहाची शांती करावी लागेल काय वाटतं ते करा पण नागदेव शांत होण्यासाठी दोन सोन्याचे नाग करावं लागेल सव्वा वेळाच एक एक नाही दोन म्हणजे जरा जास्तच होत आहे तुमच्या बापाचं काय जाते अहो तुम्हाला एक आम्हाला एक नको आलं लक्षात म्हणजे हे दोन नाग शांत व्हायला पाहिजे एक काम करा सदाच्या घरी या आंघोळ करून या नाही या ते खरकट्या अंगाने घरात काय आहे का नाही जरा आमच्याकडे कुठला आहे आईला जो शिव अरे कधीतरी स्वतःची प्यारे भांडी घ्या भांडी एकच नाही आहे ना आता कस
म्हणजे घटस्थापनेला घटावर काठी मारावी किंवा गणेश चतुर्थीला गणेशाची मूर्ती दुभंगावी, हे जेवढं अशुभ तेवढंच हे अशुभ आहे. आता नशीब एवढंच आहे की नागदेवाला केवळ दुखापतच झाली, हत्या झाली असती तर उपाय शास्त्रात उपाय आहे, पण करायची तयारी हवी ना. सांगा तर खरं शास्त्री बुवा, घराण्यावर संकट आले. बोला, सव्वा तोळा सोन्याचे दोन नाग द्यावे लागतील, तेही 3 दिवसाच्या आत. चालेल. अहो, पर सव्वा तोळ्याचं 2 नाग म्हणजे जरा हे होते नाही. अहो, पर भाऊजी, देवाचं कोप घालवायचं म्हणजे एवढं करायलाच पाहिजे. हा, आता ते बी खरं म्हणा. कोण म्हणायचं का काकू? दिलं. हा, जिथं नागदेव जखमी झाले तिथं नागाची पूजा करायची, त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा, आठवडाभर सूर्योदयापूर्वी देवारातल्या नागाची पूजा करायची. यजमानांनी करती वाय वाय करती. आता वंशनाशाच संकट आहे. आता जाताना वाईच दूध घेऊन जावा. कशाला कशाला? जोशी बा, तुमची दक्षिणा मी द्यायची. नागदेव फळले. जोशी बा, दूध घ्या. आले ही दक्षिणा. तुम्ही दूध घ्या. काय झालं? माझीची घरा नागोबा दूध पिठं आणते तुम्ही. ससुबाई, ससुबाई, आया, अरे देवा, ऐका. काय कसे बोल? नाही तर आज होतं या पोरीला टाइम लागेल. हो ते, अरे समजा व्यवस्थित होते, काय चिंता करू नको. अरे पण ते अरे त्रास होते रे. अरे बाबा, पाऊस पडल्याशिवाय मोर दिसत नाही, तराचं बिगर पोर भेटत नाही. बस बसून राहा, नुसतं आता घड्याळकडे बघत. अरे दुसरी बाग किती पूजा करताय? आमचा दिवा इथला इकडे. अहो, सूर्य उगवल्यावर दिवा हा विजायचा. आता कायमचा विजलाय, कधीच उगवायचा नाही. सध्याला पोरगा झालाय. वा, झाला का? छान झालं. कसा आहे मातृमुखी पितृमुखी? तुम्हाला काही लाज शरम आहे का? सध्याला पोरगा झाला म्हणजे आम्ही शाप मेलो. हो, चालायचं. जन्म मरणाचा फेरा कोणाला चुकलाय का? आतमध्ये पूजा करत होतो का, दारू ढसत होत, आता काय करायचं? काळजी नको, सगळे ग्रह आपल्या खिशात आहेत. कान इकडे करा. सांगायचं कस? काळजी नको. अहो, काही विषय एकदम लागू पडतात आणि काही हळूहळू परिणाम करतात. मग आता ग्रह बघायला तिकडे आलो. सांगून मी चलतो. तुम्ही आता एक करा, खिशात हात घाला आणि हातावर काहीतरी ठेवा. शुभ वेळ आहे सूर्योदयाची. चिकट रे चिकटा. किती छान आहे. ए, तुझ्यासारखा झालाय का माझ्यासारखा? मला नाही कळत. मी सांगतो ना, मी सांगतो ना. रूप माझं घेतलंय, पण रंग तुझा घेतलाय.
चला काहीतरीच। उमा लई त्रास झाला बघ तुला, मी तर फार घाबरून गेलो होतो। म्हणूनच आई होणं लई अवघड असते, आई झाल्यावर चलांवर तरा सोसायची ताकद येते। आता पोराचा दुखणं कुठला आहे, त्याला मोठा करायचा आहे। वय शिकून चौरून लय मोठा झाला की तू काय आणखी मिरवशील? वैनव साखर पडते तुमच्या तोंडात। नाही परकुटची का? नाही म्हणजे तुझ्या गालावरची का वाटावरची? चला काहीतरीच तुमचं, आता हे समज बंद बरं का? का का असं का? का म्हणजे आता पोराच्या देखत असलं काय बी करायचं नाही, सांगून ठेवते। ते लहान आहे, त्याला काय समजते? काय बोलते पाण्यात बघलतो वाटावरची का गालावरची? सांगावरची का वाटा? अरे मी म्हणते नवसाचं पोर आहे, कशाला काय बी कमी पडू नये। अरे पैसा जाईल थोडासा। वा काय काकी बोलले, खरं अशा टायमाला पैशाकडे बघायचंच नसतं, आपलं घराणं केवढं बारसं असं टोले जंग झालं पाहिजे। ठीक आहे मग आपण असं करूया, आलेल्या लोकांनी पटकं बांधूया, बायकांची खणानारायण ओटी भरूया आणि रात्रीला गाव जेवण घालू, संगीत करायचं। काय आता तर तुझ्या मनात जोक्त झालं का नाही? लई चांगलं काय गं पाहिजे? वय वय एवढं तर करायलाच पाहिजे, आपल्या नावाचा घराण्याचा प्रश्न हायो। नाही मी असं करतो, उद्याच तालुक्याला जातो आणि त्याकडनं 10,000 रुपये घेतो आणि चाच पत्र येतो। कसं दहा म्हणतो ना कुर्ती आपण करू सगळं मग काय? चालेल चालेल, तवर संपत तू जोशीबांच्या घरी जा आणि शुभ वेळ तुमची ते विचारून घे आणि गावात नावात तुम्ही तेवढं काकी नुसता हुकूम करायचा झालं मग। कुठे करायची? इथे करा। इथे ना? हो। गुऱ्हाळचा झालं की गुळाच्या गाड्या देतो पाठवून, त्याची चिंता नाही आम्हाला, पैसे जास्त आहेत जरा जपून जा। परळकर यांना 10,000 रुपये द्या। उतार म्हणला की उतरायचं, जादा आवाज करायचा ना। मोगला आहे काही कोण रे तुम्ही? खाली नाही उतरलो तर काय कराल? काय करणार? Thank you.
वहिनी साहब आओ आई साहब आओ आई साहब अब काय ते गडबड झाले दिसते काय गडबड झाले ना आपली गाडी ताडी दिसते दरी दिसते ना कुठे अगं काय झालं काय झालं सर म्हणायचं कुठे गेला असेल म्हणायचं मग पुलिस आलं माधु अशीच गाडी घेऊन जा संपतला घे आणि माझी गाडी सांगू घे आणि काय झालं ते बघून सासूबाई काही प्रीत घडलं नाही ना माझं जीव लई गाबरा झाला सासूबाई मी तर घाबरून होते कुणीतरी मारलेलं दिसते संपतराव काय झालं हे काय झालं याला बेशुद्ध पडलेला दिसतो अरे उतरला याला काय त्या कुंडीत ठेवले कुणा ठेव कुंडलीत लिहिलेलं ब्रह्मदेवही पुसू शकत नाही असं काय घडलं आमच्यात स्पष्ट बोलू राग नको मुलाची जन्मवेळ अनिष्ट त्यामुळे पायगुण वाईट विशेषतः जन्मदात्याला असं काय म्हणतो जोशी बुवा माझं तर मन म्हणते माझ्या पोराचा पायगुण चांगला आहे आता खोटं कशाला सांगू मी कुंडली बोलते मी सांगतो विश्वास नसेल तर सोडून द्या प्रत्यक्ष प्रचिती येईल अरे वहिनी जोशी बुवा कशाला खोटं बोलतान ते शास्त्र सांगणार अगं तू विचार कर बारसं झालं नाही तर माझ्या भावाला केवढा फटका बसला आता ग्रह बलवत्तर म्हणून केवळ जखमेवरच भागलं नाहीतर मग काय करावं म्हणता शांती करून पाहू ग्रहाची पीडा काही कमी करता आली तर पण पायगुण बदलता येत नाही आता एकच करा मुलाचं नाव नागेश ठेवा म्हणजे नागदेवाचा काही कोप असेल तर तेवढंच थोडस सांत्वन होईल बरोबर नागेशच ठेवतो तुम्ही आता सगळं बंद करा बघू मला जरा निवांतपणे पडू दे की पडा आम्ही चलतो पण अडचण आहे म्हणून बारस लांबणीवर टाकू नका आणखीन काही अनिष्ट घडायची शक्यता आहे म्हणून म्हटलं का की ऐकलं का चला काम फक्त पूरा 10,000 रुपये या कानाचं त्या कानाला करता का मला गाजू फार तुम्ही काळजी करू नका माझ्याशी गाठ असंच कृपा असं दे मला यू आले देव संकट आले तुझा पैसा पण गेला पण आता मी म्हणतो बारस कस लांबून चालेल अहो लोक काय म्हणतात आपलं घरानं केवढं त्याला पट्टा लागायला लोक काय काकी वय सदा जोशी बाबी सांगून गेल्यात की बारस लांबणीवर टाकू नका असं म्हणून ते खरं ग पर आता पैशाची व्यवस्था कुठून करायची मी म्हणते घरातली आणि भावकीची माणसं तेवढीच बोलवायची हे खरं काय खरं आहे पण त्याच्यासाठी थोडाफार तर खर्च येणार आहे का नाही तुम्ही नका त्याची काळजी करू मी समजी व्यवस्था करते भाऊजी जरा इकडे येता वा 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 या घरामध्ये मावली तेवढी लक्ष्मी आहे बा भाऊजी ह्या पाटल्या घ्या त्यांना काय बी बोलू नका असं आपण बारस करूया घराण्याचं दागिन तू तरी का उघडी पडतीस भाऊजी दागिने पगार उघड राहिलं तरी चालेल पर संसार उघडा पडू द्यायचा नसतो आणि तुम्हीच म्हणला ना ह्या घराण्याच्या आवरूचा प्रश्न आहे जावा सांगितलं तेवढं कर धन्य माऊली नागेश्वर नाव
काय नाव ठेवलं चिरंजीवाचं? नागेश. नागेश? अरे वा, छान नाव आहे. मंडळी मंडळी करा सुरुवात आता. मुलाला उदंड आयुष्य लाभो. पार्वती पते हर हर महादेव. मालक मालक ऊस पेटीला मालक असला घाट झाला मालक उठणी कुणी जाणणार नाही हे काम की भरल्या ताटावर उठव. चला चला कोणी पेटवलं असेल आपला पाया कोणी केलं असेल काय झालं सर तुम्हाला काय झालंय. मी फार बर्बाद झालो. माझा समदा ऊस जळून गेला. आता धीर सोडून काय उपयोग हा? पण असं का व्हावं? मी कुणाचं काय वाईट केलंय? पाटील हा तुमचा दोष नाही, मुलाचा पायगुण हा दुसरा दणका. मी म्हटलं नव्हतं प्रचिती येईल आली. पण जोशी बो हा कसला पायगुण? बापालाच बर्बाद करणारा. असो बाबा, आपण काय करू शकतो? नुसतं बघत राहायचं. पायगुण पायगुण. दोन घास खाऊन घे पुरी. बैचक्क बारसं म्हणायचं आणि बाराव्याची कळ आली घरावर. कुणाचं नशिबात जे असतं ते चुकतं का कधी? पोराचा पायगुणच तसा असं. नाही 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 बैचक्क, उगाच काय बाई बघणं कसं? मी ऐकून घ्यायची रे. नाही ऐकून घ्यायची मी. धनी आल्यात. आले धनी. अरे असं काय करतोस? अरे बोल माझ्या संग काहीतरी. काय बोलायचं? सगळं सपलं, सर्वनाश झाला. आता उसाचं एक कांड बी आपल्या हाताला नाही लागणार. कोणी हे केलं असेल त्याच तळपुट तळप आठवेल मेल्याच. देवाला दिसत नाही समजू. चल उठ, दोन घास खाऊन घे म्हणजे बरं वाटेल तुला. नको, भूकच मेली आहे बघ माझी. असं का बोलाव माणसानं? चला उठ, दोन घास खाऊन घ्या. आज आपल्या पोराच्या पाशाचा दिस आहे. नाव काढू नकोस त्याचं. त्याच्या पायगुणामुळे हे सगळे झाले. नाही नाही असं काय मनात आणू नका. मी पाय पडते तुमच्या. आपल्या पोरावर असा राग धरू नका. माझ्या पोराचा पायगुण चांगला आहे, चांगला आहे. माझ्या पोराचा पायगुणावर कशा काय बोलतायसा? गप्पच बघू. एक मेहरबानी करा माझ्यावर, त्या कारट्याचा थोबा तेवढं दाखवू नका मला. दोन बघणार नाही असं म्हणतोय. द्या डाळी, बाण लागला. अरे वा शिरा, सव्वा तोळ्याचं नाग मोडला नव्हं याचा हा शिरा. सदा भाऊजी येड्यागत खोलीत बसून राहिलेत. अरे बिघडलं कुठं मग? मग त्यात वाईट काय? बाकी संपतराव, तुम्ही ते पेटवायचं काम अगदी वेळेवर केलं ना. सदा भाऊजी लई चिडलेत बघा पोरावरती. आपल्याला तरी दुसरं काय हवं? आता पुन्हा तो सावरायच्यात आणखीन एक टोला आणतो. काय करायचं ते हुशारीनं करा, नाहीतर याल गोत्यात दोघं बी. तुम्ही काळजी ठेवा संपतराव, आज रात्रीच त्याला काढा घराबाहेर. ते माझ्याकडे लागलं. तुमचं संपतराव. सदा सदा
अरे मी संपत काल म्हणू बघू काय अरे आता नुसतं एकटा बसून राहतो डॉक्टर इतकं जाणार आहे काय संकट सगळ्यांची वेळ बरोबर आता नाही दिसत मला हे उत्साह कर्ज काढलं तो झाला माझी आबरू झाली गावात तो टाकवायला लाग वाटते मला हिंमत नाही ना सगळ्यांना आता कार्तेच्या पाय घालून एकदा काय व्हायचं ते होऊन जाऊ दे पण आता एकटाच बसून राहतो डॉक्टर परिणाम म्हण तुझ्या चल भाऊ माझ्याबरोबर बाहेर जा अंधार पांघरोनी तुम्ही भाव शराबी
तुला कार्ट्याचं सासूबाई आज नागेशला साखळी घालावी म्हणते जरा कपाट्याच्या चाव्या देता उघडच आहे कुलूप नाही लावले त्या बर आणि हे बघ जी आज याच्या हातात अंगठी घाल हा वा दांडगा हार आणून घाल त्याच्या कितीदा सांगितलं तुला या कार्ट्याला मायासमोर घेऊन बसू नकोस म्हणून काय झालं कसून बाई थोबाडच बघाल नको मला त्याची पण होती ना आपली चांदी 20,000 रुपये कोणाला काही पत्त्या लागला नाही ना अगं थेट पुण्याला नेऊन दागिने इकल्यात दोषी होता की बरोबर अगो भैया तो नाही ना कुणाला सांगायचं अरे त्याचं मी तोंड बंद केलं नोटाने गुमा नाही मी जस्त सरस्वती बघा दागिने आता बैस म्हणाव अरे शेंगाची फळपट आहे पडल्या तिकडे तिकडे दुसरी कशी काय त्याच्या अरे ये ये सदा नाही काळजी शिकते तुम्ही
पोटी शनी जन्माला आले दुसरे काय होणार आहे आता काय झालं आणखी काय सांगायचं बाबा घरात त्या दागिन्यांची चोरी झाली काय म्हणतोस काय तू आता खोटं सांगतोय काय त्या आडत्यानं बिले तगादा लावलाय पैशासाठी नाही तर दावा करतो म्हणतोय चारी बाजूने पाच चिंगरून गेलोय बघा मी बसा भाऊजी मी खोटं पावती साखर बिले कडू लागायला लागले मला मला काय ते नको पुरं झालं तू संपत कुठ कुठ काय कर्जाचं काय जमते काय बघ की जरा कर्ज बापरे पण तारण काय देणार म्हणतो आपला वाडा आहे गुसाचा मळा आहे आता आबरू सांभाळायची म्हंटल की एवढं अरे बाबा दिस फिरलं म्हणजे कुणाचं काय होईल ते सांगता यायचं नाही पण संपत तेवढं कर्जाचं नाही म्हणू नको कस तरी जमावस भाऊ आहेस तू माझा अरे बाबा तुला नाही द्यायचं तर कुणाला द्यायचं राजा मी सावकाराकडे जातो मी जातो पण तुला एक काम करावं लागल एवढी प्रामेश्वरी नोटे जव सही कर तारण बिरण काय लिहायचं ते मी लिहतो सही कर खाली धरायला गे काय तुला 15,000 पडतील कर रगड झालं त्या आडत्याचं लगलग काय ते देऊन टाकतो जाऊ दे कर की तिथं कर अक्षर वळणदारा छानच असू दे असू दे चल काय संपत मी म्हणालो तसं झालं की नाही म्हणून तर जोशी बा तुम्ही आज उंटावानी पिताय संपतराव आता वाडा जमीन तुमच्या हातात येणार पण जबरदस्त गाव घालायला पाहिजे जबरदस्त म्हणजे विचार करतो सांगा लवकर ते कार्ट नागेश पुढच्या महिन्यात 5 वर्षाचं होणार आहे माझ्या राजाचा 5वा वाढदिवस माझ्या राजा 5 वर्षाचा झाला आई 5 वर्षाचा झालो माझा राजा 5 वर्षाचा झाला एवढं मोठं झाला सारखे बाबा का रागवतात रागवते तू नको जाऊ त्यांच्याकडे माझ्या राजा तू बाहेर जाऊन खेळ मला गोल गोल पापी ते माझ्या राजासाठी आज मी गोल जेवण करणार जा नागेश तू घाबरला सोय तो ते रबराचा साप आहे रबराचा आहे हो यो खरंच रबराचा आहे यो साप बोल पण पवनची गंमत करूया वे चल चल आपण आजीची गंमत करूया आजी कुठे आहे मी बघती चल काके सुंगी आता आई 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 काय काय तू तू सुद्धा सोडून गेली Thank you.
नागेश बाबा माझी बाबा मी तुझा बाबा नाही काका आहे काका एवढ्या लांब कसा आलास रे रानामध्ये काका आजीचा पाचा फडला आजी घाबरून विहिरीत पडली आणि मला बाबा मारल म्हणून मी घरातून पळून आलो नागेश चल घरी बाबा अरे तुझ्या बाबाच्या घरी नाही जायचं आपल्या रानातल्या घरी जायचं तिथे तुझा बाबा नाही येणार खरच हॅलो देवा देवा असं काय गुन्हा घडला माझ्या हात म्हणून असा कोप केलाय सासूबी गेली माझा नागेश हरवला आणि काय मांडून ठेवणार असं तुम्ही माझ्या नशिबात त्या परत माझं डोळं का नाही मिट देवा देवा काय म्हणत आहे तुमच्या सदाशिव पाटील इथेच राहतात का होय इथेच राहतात थांबा मी बोलू तिथेच मी धनी अहो धनी बाहेर इन्स्पेक्टर साहेब आल्यात राम राम तुम्ही सदाशिव पाटील होय तुमचा मुलगा बेपत्ता झालाय होय होय साहेब काय तपास लागला माझ्या पोराचा त्याच कामासाठी मी इथे आलोय पाटील मला तुमच्या घराची झडती घ्यावी लागेल हे बघा झडती झडतीचं वॉरंट माझ्या घराची पण का एक शब्द बोलू नका चला रे झडती घ्या कोल्यांची चला आओ पर साहेब माझ्या घराची मातो जी संपत भाऊजीने म्हणावं मी ताबडतोब बोलवलंय मला तर काय बी कळना झालंय झडती कशा पाई साहेब जरा आत या माझ्या पोराचंच आहे हे माझ्या पोराचं शर्ट आहे माझ्या पोराचं त्या दिवशी तिने हा शर्ट घातला होता नाही मी खरं सांगतो आपल्या पोराचा मी खून कसा करेन मी नाही केला खरं सांगतो सदाशिव पाटील स्वतःच्या मुलाचा खून केल्याच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करतो मी खरं सांगतो माझा ऐका देवा शपथ सांगतो मी नाही केला कोण ठरवेल माझा ऐका माझ्या पोराचा खून मी कसा करीन बोला भाई देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही देवा शपथ खरं सांगेन खोटं सांगणार नाही तुमच्या नवऱ्याचा तुमच्या मुलावर राग होता कशासाठी त्यांची समजूत होती माझ्या पोराचं पायकुल्ले वाईट आहे अशी समजूत व्हायचं कारण मुलाच्या भाषासाठी पैसे आणायला ते तालुक्याला गेलं तालुक्याचं परत येताना मग ते समजत चोराने पैसे लुटून नेलं आणि त्यासने मारलं मुलाच्या भाषा दिशी आमचं समजा ऊत चढलं हे शब्द माझ्या पोराच्या पायगुणानंच घडलं असं त्यांच्या मनानं घेतलं आणि कधी नव्हते दारू पिऊन येऊन बंदुकीनं माझ्या पोराला मारायला निघाल युअर ऑनर मुलावर गोळी झाडण्यापर्यंत आरोपीची मजल गेली होती हे यावरून स्पष्ट दिसून येत हा रक्तात माखलेला शर्ट तुमच्या मुलाचा आहे
तुमच्या नवऱ्यानेच तुमच्या मुलाचा खून केला असावा असं तुम्हाला वाटतं? वाटतं की नाही? रागला म्हणून काय झालं? त्याचं पोरच होत ते. त्यावेळी तुम्ही त्यांचा संशय घेतला होता? घेतला होता की नाही? That's all your honor. प्रत्यक्ष खून होताना पाहणारा साक्षीदार कुणी नसला तरी परिस्थितीजन्य पुराव्यावरून हा खून सदाशिव पाटील यांनीच केला असावा असं मांडण्यास भरपूर जागा आहे. पायगुणासारख्या भ्रामक कल्पना आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून पुढच्या मुलाचा खून करणारा बाप हा माणूस नसून राक्षसच म्हणावा लागेल. ह्या गुन्ह्याबद्दल खरं तर फाशीची सजा द्यायला हवी, परंतु परिस्थितीजन्य पुराव्याचा आधार घेऊन मी आरोपी सदाशिव पाटील यास 20 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा देत आहे. आम्हाला माहित आहे. आता ती चहा घेऊन येईल तेव्हा तिला सांगू टाका. ह्या घरात तिची जागा काय हाय ते तिला एकदा कळलंच पाहिजे. वहिनी सांगेन सांगेन म्हणत होतो हेच की आम्ही या वाड्यामध्ये जे राहतो ते काय तुझ्या सोबतील नव हे काय सदानी सावकाराकडनं कर्ज काढलं होत तारण म्हणून हा वाडा आणि माळ त्याने लिहून दिला होता तर सदाला काही कर्ज नाही फेडता आलं. मग ते काय खोट सांगत्या? सावकारानं वाडा विकला मीच घेतला म्हणा. कागदपत्र आहेत माझ्याकडे. सदानं तुम्हालाही सांगितलं नाही तो का आमचा दोष काय? तवा वाड्याच भूसमळ्याच दोन्हीच बी आम्ही मालक आहोत. कायद्यानं समज माझं एक तू सोडवून तुला वाऱ्यावर काय सोडणार नाही आम्ही. तू घरातलं काम कर. दोन वेळच जेवण देऊ आम्ही. वर्षाला दोन लुगडी सुद्धा देऊ. मी राहिली तर सदा भाऊजी परत येतो व सांभाळ तुला. मोलकरीन घरामध्ये ठेवायची त्यापेक्षा घरचं माणूस बर. अहो चक्क्या भावाचं सुद्धा कुणी काही करत नाही. पर आम्ही तुला आधार देणार आहोत. मा तुझं काय करणार आहे भाऊजी? तू बोल. मी मार्केट आहे या घरातली. गड्याला ठेवायचा का ना या मोलकरणीला विचारत नसत्या. जा कामाला लाग. आमच्या कारभारामध्ये नाक खुपसू नका नाहीतर घराबाहेर पडावं लागेल. नका नका भाऊजी नका. काय आम्हाला बी जोडीदार मिळाला म्हणायचा. हा जरा तोंड गोड करत घ्या. अहो ते तर आहे. अहो काय काय हाय का नाही तुम्हाला? मनासारखं होतंय. साखरेचं खाणार त्याला देव देणार. संपतराव यांच्या घरात बरे आहे. या या जोशी बोला. ईशा आणि ग्राहक रुपयेनं अगदी गाद्या घेतल्यांवर लोळताय. कट्ट केले जोशी बुवा कट्ट केले. सूर्यास्ताची वेळ झाली. तुमची संध्याची वेळ झाली. अहो बाटली म्हणजे तांब्या आणि हे काच पात्र म्हणजे पंचपात्र. संध्या तुमची ही संध्या बघून नाही म्हणजे स्वर्गातल्या देवांना काय वाटत असेल. ते तिथं गेल्यावर पाहू त्याची चिंता इथं कशाला. जोशी बुवा होऊन जाऊ द्या संध्या तुमची सुरू आता. वा वा वा.
तुम्हाला ही इस्टेट मिळाल्यापासून आमची संध्या काही चुकत नाही. काय जोशीबा उरावर घेऊन बसता आमच्या मिळाल होतो. या महादूला हकलला ते बरं केलं. नाही हे जुने गडी नको तिथे नाक खुपसतात आणि मग त्यांना नाही नाही ते वास येतात. अरे 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 नुसतीच वाळून चाललीये. कुणाशी बोलताय जोशीबा तुम्ही? बुआ दारू पिण्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमच्या घरामध्ये येऊन आमच्याच खिशात हात घालू नका. हा खिसा तुमचा आहे? आम्हाला माहित नव्हतं. तुम्हाला म्हणून सांगतो, बायजाच्या अगोदर मी हिला मागणी घातली होती. असं? हिचा माजरी बाप मला काय म्हणाला होता ठाऊक? अंबारी हत्तीच्या पाठीवर शोभून दिसते, बैलाच्या पाठीवर नाही. अरे 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 म्हणजे तुमचा अपमानच केला म्हणा की? गरीब होतो ना आम्ही, आता हत्ती झालो आहे. अंबारी पाठीवर घ्यायची का पोटाशी घ्यायची याचा विचार करतोय. म्हणून म्हटलं जोशी बुवा आमच्या खिशात हात घालू नका, घ्या. पाटील इतके दिस झालं तरी दगड उचला या तरास होतो तू वाचनी. सवय नाही बाबा, हे असंच असायचं. गुन्हा नसताना सजा भोगायची. नशिबात लिहिलं असेल ते भोगायच पाहिजे पाटील. खरं आहे बाबा तुझं, खरं आहे तुझं. संपतराव नोकरी काढलं मला, सुवासनी भेटून जातो म्हणून म्हटलं पर ऐकलं नाही त्यांनी. बरं ते जाऊ दे, तू कुठ असतोस? 10 कोसावर भरूप वाडीला शेतमजुरीचं काम करतोय मी. पण वहिनी साहेब काय हो तुमची हालत? कापड धुवायची येळ आली तुमच्यावर? तुमच्या वाटोळ करण्या मागे कोण आहे याचा तपास करतो मी वहिनी साहेब. कोणी का असेना म्हणतो मला एवढं ठावाय बघ. आपला बघा आपलं नशीब आहे म्हणायचं. वहिनी साहेब तुम्हाला माझ्याकडेच घेऊन जाणार होतो पर मी एकला गडी ते गैर दिसेल. पण तुम्ही कवा बी सांगावा धाडा येईन मी वहिनी साहेब. माधू माधू आता फक्त तुझा साधार आहे रे मला, फक्त तुझा साधार आहे बघ. वहिनी साहेब तुम्ही बसा निवांत वाणी, ही समजी कापड धुवून टाकतो म्या. नको बाबा नको, तुला कशा पाहिजे तरास माझं हे रोजचं साहेबक. तुमचं काम करण्यात कसला आलाय तरास वहिनी साहेब? उलट लई दिसाने तुमचं काम करायला मिळतं याचा आनंद झालाय मला. तुम्ही बसा बघू. नको बाबा. नाही म्हणू नका सा, माझी शपथ तुम्हाला. बसा. मोल करण्याची कळ आली माझ्या मालकिनीला. संसाराची कारण ये तुला कामावरून काढून टाकला ह्यानी, तुला इथं यायचं कारणच काय? बायजावाईनी साखरी 4 दिवसाची असती तर माया कायमची असती. आलाय मोठा मायेच्या गोष्टी सांगाया. ए तू काय इथे उभी आहे?
तुमचं धंदा लोकांशी कळत नाही असं समजू नका. लई तोरा जाऊ नका असा. माझ्या कोण समान बोल. तुमचा नोकर आहे मी तोंड सांभाळायला. चल चालायला तंगडी तुन टाकीन. जातो मी संपतराव पाटील. पर घेरा ठेवा. देवाच्या काठीला आधार आवाज नसतो. जातो मी वैगे. तू काय करतेस? चल धुवायला. मी काय करताय? चला बरोगिरीत बाहेर चला. अंग भरून आले. जायचं नाही बादशहा. दादाचं लय अग्रवाचं पत्र आले मला. अहो या टायमाला तरी जायलाच पाहिजे. अवश्य अवश्य. पण काय भानगड आहे? आम्हाला जमणार नाही. तुम्हीच निघा. जरा एक महत्वाचं काम आहे. तेवढं उरकायला हवं. हो महत्वाचं काम आहे. आणि झालं तर ते झटक्याचंच होणार आहे. एवढं कसं महत्वाचं काम काढलंय? फार गुप्त आहे. बोभाटाहून चालणार नाही. ह्या कामासाठी येते 2-4 दिवस उत्तम आहे. आणि तुम्ही नसाल तर हे काम नक्की होईल असं ग्रह सांगतात. ठीक आहे मग मी एकटी जाते. पण ह्या वेळेला बाळंतीला जरा चांगला मिळायला हवा. अवश्य. आपल्याला आता काय कमी आणि आपली ही पालटलेली परिस्थिती तुझ्या भावाच्या लक्षात येऊ दे. तेवढ्यासाठीच जाणार आहे. मग संध्याकाळीच निघते. आता गाडी नाही. आता कुठली गाडी? आता कुठली गाडी? संध्याकाळी. संध्याकाळी तयारी करा निघा. वहिनी संध्याकाळी जात आहेत. रात्रीच अंबारी उचला. बाहेरच्यापेक्षा तुझा स्वयंपाक ना उजवा झाला. तुझ्या हातामध्ये जालसम जाद आहे. भाऊजी उद्या नाही. मला काम आवरायचे. भांडी आवरायचे. उद्याच्या जळण्यासाठी लाकड बी काढायचे. लाकड आताच काढणार आहे. काढ काढ काढ. चाल किती कष्ट करते तू. Thank you.
महादेवा आणखीन काय काय सोसायचंय मी मारून टाक मला आता मारून टाक माझ्याने नाश बसवून देवा आता नाश बसवून देवा कोण आहे मी आहे पुजारी बाबा मी आहे कोण पाटलेन भाई आणि काय अवस्था बाबा जगण्यासारखं आता काय बी राहिलं नाही समजा आधार तुटलं माझ कोण बी नाही मला आता कोण बी नाही पण तुम्हाला एक विचारू विचारू बाबा आठवतं तुम्हाला तेव्हा तुम्ही नवस बोलायला याच ठिकाणी आला होतात ज्यावेळी मला मुलगा होईल त्यावेळी ज्योतिर्लिंगाची यात्रा करीन म्हणून आठवत वय वय बाबा आठवलं हा देवा हिचं रक्षण कर पण अशी कशी चूक झाली माझ्यातनं अशी कशी संत विसरून गेले मी देवा शंभू महादेवा देवा शंभू महादेवा कोप करू नका सा लेकराला माफी करा चुकीची दुरुस्ती करेन मी देवा वचन देते काय वाटेल ते करेन तुमची यात्रा जरूर करेन मी देवा तुमची यात्रा जरूर करेन शंभू महादेवा लेकराला पत्रात घ्या देवा मला जरा घोरच लागलाय हो काय सदाशिवची उरलेली इस्टेट ताब्यात आली का नाही मला जरा भय वाटत भय कोणाच उमाच त्याच्यावरती रात्री निसटून गेले अरे 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 म्हणजे तोंडाशी आलेला घास हातात न निसटला म्हणाजी टिंगल जवळ्या भात करा मला माळ्यावर असा नाग दिसतो फडाकडून माझ्याकडे बघत होत भास झाला असेल तुम्हाला भास नाही हो दुसरं बघ खरं सांगू त्यावेळी जो नाग मेला तो माझ्या काठीने मेला होता अहो पण तुम्ही सदाशिवच्या काठीने मेला म्हणाला मी आपला बोललो खोट बोललो ते हा नाग तर माझा पिछा करत नसतो काहीतरी म्हणतो संत करा हे नागाची व्याज तुम्ही काही काळजी करू नका सव्वा सोळा सोन्याचे दोन नाग तयार ठेवा अरिष्ट निवारण यज्ञ करूया तुम्हाला जोड्याने आणू का आम्ही जी लोकांना टांग मारली ती तुम्ही आम्हाला मारता का नुसतं अरिष्ट निवारण यज्ञ करू कशी आम्हाला काय करायचं काकीचा पुळका त्याला मी असायला हवी होती इकडे चांगली फोडून काढली असती तिला पाटलाची बायको मी असली धंदे नवरा तोच असला आणि बायको ही असली तुम्ही आता जेवायला गोर लावू नका प्रवासातून जमून आला पाच सहा दिवस तिकडे राहिलं तब्येत छान झाली आता काय सांगाय जुर्ने लागलो होतं आम्ही नुसते खरंच काय सांगू अंधार लोक होता Thank you.
हिशोबाने कमी एवढे पैसे जमवले. तुमच्या हिशोबाने कमी असते पण दया करा. आम्ही ते दया करायला बसलो नाही, हा आमचा व्यवसाय आहे. देवाचा धंदा करू नका सा. एवढ्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन करणं पत्रात पुण्य घाला माझ्या. बाई पैसे फारच कमी आहे. वय साहेब पण साहेब यात्रेतल्या समध्या माणसाची मी कापड धुवी भांडी घासेन समधी कामं करेन त्याचं काय भी देऊ नका सा. पण एवढी ज्योतिर्लिंगाची यात्रा घडत असेल नाही म्हणू नका सर. मी पाव पडते तुमची मला नाही म्हणू नका सर. ठीक आहे काही हरकत नाही. असं करा तुम्ही उद्या सकाळी इथे या, इथूनच बस मिळणार. ठीक आहे उपकार झालं बघ. दुनियेची दशा काय झाली मानवास पैशाची रे नशा आज आली. आज तुझ्या दुनियेची दशा काय झाली. साधवीच्या संसाराची का करती माती का करती माती. तुझ्या वाचुनी रे देवा तुझ्या वाचुनी रे देवा सांग कोण वाली मानवास पैशाची रे नशा आज आली. आज तुझ्या दुनियेची दशा काय झाली. नाही राहिली रे कोणा प्रेम भक्ती माया देवाज येथे बनला चांदीचा रुपया चांदीचा रुपया. देवळात देवासाठी देवळात देवासाठी चालते दलाली मानवास पैशाची रे नशा आज आली. आज तुझ्या दुनियेची दशा काय झाली. सजा भोगतो रे सजा भोगतो रे. सरळ वागणे ही का सरळ वागणे ही का चूक आज झाली मानवास पैशाची रे नशा आज झाली. आज तुझ्या दुनियेची दशा काय झाली. आज तुझ्या दुनियेची दशा काय झाली.
हसायला काय झालं हो डॅडी? सगळ्यांनाच काय बंदूक नीट धरता येत नाही. बेटी, गव्याचं पोर जसं सुरात रडतं हसतं तसा मेजरच्या पोरीचा नेम सुद्धा अचूक असायला हवा. ओके डॅडी, मग आता बघास तुमची मुलगी कशी नेम मारते. शर्मिले, बी केअरफुल, गो अहेड. अरे देवा, डॅडी डॅडी डॅडी. काय बेटा? कुठेतरी पाहिलं छरा लागला. हा, कम ऑन, लेट अस हेल्प हर, कम ऑन आयशा, कम ऑन. अरे देवा, कम ऑन, कम ऑन. माफ करा भाई, माझी चूक झाली. भाई, काही काळजी करू नका, आम्ही आमच्या खर्चाने औषध पाणी करू. मी मेजर साधन, ही माझी मुलगी शर्मिला, आम्ही दोघंच आहोत जगाच्या पाठीवर. चला आमच्या बरोबर, कम ऑन हेल्प. चला ना भाई. दोन दिवसात पाय भरावे, काळजी करण्याचं काही कारण नाही. बरं बरं. मेजर साहेब, लई उपकार झालं बघा. उपकार कसले त्या? आम्ही आमचं कर्तव्य केलं. पण भाई, आपलं नाव काय? आपण कुठल्या? मी, माझं नाव उमा, शिराळपूरची राहणारी. मी दोरा तुटलेल्या पतंगावानी गत झाली आहे बघा माझी. कवा तरी धनी भेटेल एवढ्या आशेवर जगायचं. तुम्ही आमच्याकडे चला, आमच्या घरी राहा ना. हो, या पुरीवर नजर ठेवायला कुणीतरी वडीलधार माणूस हवंच आहे. तुम्ही शर्मिलाची आत्या म्हणून राहाल? राहीन राहीन, मला बी आसरा झाला. पर मेजर साहेब, एक मागणं आहे बघा. काय भी करू, मला माझ्या धन्याची गाठ घालून द्या. बर, आपण घरी गेलो ना म्हणजे मी त्यांचा पत्ता काढेल आणि जरूर तुमच्या धन्याची भेट घडून आणेन. मग तर झालं. नशीब मोठं म्हणून 5 वर्षाची सूट मिळाली. जा बायका पोरात सुखान राहा. होय बाबा, कधी एकदा घरी जातोय असं झालंय बघ मला. जातो मी. जा जा. बाईल बाप्या कसं उमगा, बाईल दिसतंय बाप्या परी, बाईल
करू नकास चाल हो भाई। अरे पण खरं सांगतो हे घर माझं आहे। तुझं मालक त्याचा चोरू येतो का काय घरात? पण तू कोण? मी तुझा बा। ए कोण सांभाळून बोल, नाही एका थपडीत तोंडाचं बोळक करीन। हा मी आज जाणार, बघतो मला कोण आडी उतय ते। विजय कोण रे? मी आलो, मला 5 वर्षाची सूट मिळाली। अरे तू माझ्या घरी जाणार नाही तर कुठे जाणार? तुझं येणार आहे। अरे मी सावकाराकडून आता इकडे घेतलं माझं घर आहे। सावकाराकडनं तू घर घेतलंस? तर मग माझी उमा कुठे आहे? उमा? अरे तुझी उमा गेली पळून माझ्या बरोबर। संपत वरडू नको बाबा, खरं ते सांगितलं। अव एवढं आपलं पाटलाचं ताजेवर घरानं, पण समजेंच्या तोंडाला काळं फासून पडते। माझी उमा तशी नव्हती, माझी उमा तसं नाही करणार। अव भाऊजी एखाद्या राणीगड ठेवली होती बघा तिला। अव खायला लिहायला काय बी कमी पडू दिलं नाही बघा। दोन वेळा जेवायचं आणि आराम करायचा। बरोबर। अव घरातल्या कामाला जरा बी हात लावू दिला नाही बघा तिला। आणि हे संदेश जातून माझ्या बरोबर पळून रातभर काय होत थांबायचं का काय? चला विद्या तो बाहेरचा दरवाजा लावून घे। वर्षापूर्वीच ती इथून गेले, कुठे गेले कोणालाच माहिती नाही। अरे देवा, अरे देवा। निराश निराश होऊ नका, आज ना उद्या कुठेतरी ते सापडतील। आपण प्रयत्न करूया।
चल सदा हा? रोज गाडी पुसायची गरज नाही बाबा असं कसं म्हणता मालक लोक निस्त काय तुमच्याकडे नाही बघत गाडीकडे भी बघत्यात त्यात गंगापुरातलं तुम्ही मोठं वकील बाय धनी लई जोरात जाऊ नका सावकाश जा अरे किती वेळा सांगशील तसं नव धनी आव येळ का सांगून येते का त्या तरुणपणात लई जोश असतो म्हणून म्हणलं बरं बाबा बेताना जाईन ओके आज माझा नागेश एवढाच असता सॉरी सॉरी व्हेरी सॉरी अहो सॉरी सॉरी काय वाटेल तशी बंदूक धरता अहो माणसं मारायचा जात घेतला की काय तुम्ही नाही नाही मी ही बंदूक ससावर झाडली मी ससा दिसतो तुम्ही नाही तिथे ससा जात होता थापा मारू नका मी वकील आहे तुम्हाला कोर्टात खेचेन कोर्ट बापरे कोर्ट म्हणजे कोर्ट म्हणजे शिक्षा अहो मला लागलं असतं तर तेही इथं चुकलं माझं माफी मागते अहो तुम्हाला 15 दिवसांची शिक्षा होईल तेवढी नाही तरी नाही तरी थोडी शिक्षा ही तुम्हाला झालीच पाहिजे शिक्षा येस नको नको हा ए कम हियर इथे या मी नाही नाही इथे या तिथे येस कम हियर कम हियर आओ इथे माझ्या जवळ या टायर बदलायला मदत करा हो हो मी वाटेल ती मदत करायला तयार आहे कोर्टात तर जावंच लागणार धंदा आहे तो माझा वकील आहे ना मी थँक्स मी निघते हा आता कुठे निघाला घरी कुठे आहे घर तुमचं नाही म्हणजे पत्ता माहिती असायला हवा मला मेजर सावंतांचा बंगला मी त्यांची मुलगी शर्मिला आय एम धनाजीराव जाधव सॉरी हात खराब आहे गाडीत बसा पण मी तुमच्या गाडीत बसा म्हणतो ना तुमच्या घरी जायचं आहे नाही बसत कोर्टात जाई ना बसा ओके बाय या ना मी डॅडींची ओळख करून देते तुमची या डॅडी 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 काय बेटा गंमत झाली काय गंमत झाली आज बंदुकीने पुन्हा घोटाळा केला घोटाळा केला म्हणजे कोणाच्या पायावर बंदूक मारलीस की काय नाही नाही मोटारच्या मोटारच्या कोणाची मोटार धनाजीराव जाधव वकिलांची मोटार होती ती वकिलांची मोटार छान
म्हणजे आता कोर्ट कचेरी आल्या. ओ कम ऑन डॅडी, मी तुम्हाला त्यांची ओळख करून देते. ओ माय गॉड. अरे या ना आत्या. मायसेल्फ मेजर सावंत बेसेटे. हे कोण? धनाजीराव जाधव. अच्छा, आमच्या शर्मिनेनं तुमचं बरंचसं नुकसान केलेलं दिसतंय. नुकसान केलं की फायदा केला हे अजून ठरायचंय. अच्छा, म्हणून तर कोर्टात न नेता स्ट्रेट घरी घेऊन आलो. डॅडी मी चहा घेऊन येते. यांच्यासाठी सुद्धा लालात वाढलेली आहे, थोडीशी आल्लड आहे. आत्या आत्या चहा बनव. हा बरं आत्या. काय झालं डॅडी? जोक ओनली फॉर जेंट. तर सांगायचं इतकंच की ह्या गावातल्या लोकांची वाहने सुरक्षित राहावीत म्हणून आपल्या कन्येला आवरा. इतकी काय माझी नेमबाजी वाईट नाही? फारच चांगली आहे, नेम बरोबर लागला. टायरला. धनाजीराव याव मा बाई, शर्मिलेची आत्या हिच्या नेमबाजीचा प्रसाद त्यांनाही मिळाला. पायाला गोळी लागली हो. मी तेवढ्या तिच्या नेमबाजीतून वाचलो. हे काय डॅडी, तुम्ही माझी बदनामी करता. बदनामी? अरे बापरे, विजय साहेब मला निघायला हवं, फारच उशीर झाला. तुम्ही ह्या केव्हा तरी? पॉझिटिव्हली. आपण पण बंदूक न घेता. हो. अरे येतो मी. ओके. कागद केले होते. ओ थँक्स. कशाबद्दल? मुलाबद्दल? नाही, टायर पंक्चर केल्याबद्दल. बर येतो. बाय. आपल्या बागेतलं फूल जाधरावच्या घरात गेलं म्हणायचं. म्हणजे आपल्याला जाणं आलं.
वाडीला कारखाना सुद्धा काढला त्याने. आता त्याचं लगीन करून टाकत. आम्ही कुठं नाही म्हणतो, एखादी तालेवार मुलगी मिळाली आम्ही स्वतः मागणी घालू. आता त्याला आणखीन कधी मुहूर्त लागायचा? मुहूर्त लागला म्हणून समजा. आनंदाची बातमी. बोला बोला, काय आनंदाची बातमी? आधी बाटली मग बातमी. जोशी बुवा, उद्या तुम्हाला चितेवर जरी टाकलं तर दारू साठी उठून बसा. कसली आनंदाची बातमी? गंगापूर गावी मेजर सावल नावाचे निवृत्त लष्करी अधिकारी राहतात. पैसा भरपूर, स्वतःचा बंगला, गाडी आणि बापरे बंदूक सुद्धा. हा मोर सांगा. त्यांची शर्मिला नामे एकुलती एक कन्या देखणी शिकलेली. शिकलेली? अगदी विश्वासला योग्य. हुंडा भरपूर मिळेल. त्यांचा इतर एक लग्नाचा? संपतराव, आंबा पिकेपर्यंत कुणी झाडावर ठेवित नाही. बर बर, मग कधी निघायचं? शुभ कार्याला विलंब नको. म्हणजे कल करेसो आज कर, आज करेसो अभी कर. खरंच, मग आत्ताच्या आताच निघा तुम्ही. चला निघा. आणि हे बघा, समजा ठरवूनच या. सासूबाईंना सुमूख बघण्याची झाली झाली. काय चला. संपा, संपा, कुठे आहेस तू? तू आला रे परत इथं. तुला चा विचारायला आलोय. मालकाला चा विचारतो. तू घाबरा, कुरकुड्या दोषा मध्ये तोर घालू नकास. उलट्या काळजाच्या, मी चोर आहे सांगितलं असतंच तरी मी आलो नसतो. माझ्या मालकीनेवर शिंदळकीचा आरोप केला. तो नाही का तुला मुलगा पाठा नाही? तू माझी पडू नका, तू माझी पडू नका, तू मध्ये किती छान दिसत ना इथन सगळं. असं वाटतं इथंच राहाव कायमच. मलाही तसंच वाटत. आणखीन असं वाटत, याचा मुहूर्त अजून ठरायचा आहे. अगं तो पंचांगातला मुहूर्त, हा अंगात आलेला मुहूर्त आहे. कोणी पाहिलं तर? पाहिलं तर पाहिलं. आपण त्यांना सांगू, घाबरू नका. खाली लग्नाची बोलणी चाललीत. आम्ही इथं शिक्का मोर्तब करतो. आता मुहूर्ताच लवकर बघा, शक्यतो जवळचाच मुहूर्त पहा. खर्चाची चिंता करू नका. अहो एकुलते एक मुलगी, शिवाय या गावातच राहणार हे आमचं केवढं मोठं भाग्य. बर, आता निघू. अरे पण ही मुलं कुठे गेले? दादा जे, अरे धनाजी आणि शर्मिला टेरेसवर आहेत, त्यांना म्हणावं मेजर साहेब निघाले. वैजी, मग आता हे सगळं ठरल्यासारखंच. धनी. अरे सदा, काय रे? काय नाही, तुम्हासनी निशिगंधाची फुलं आवडत्यात म्हणून आणली. या, आणि मालक तुमची खाली वाट बघत्यात. मेजर साहेब चाललं. तू हो पुढे, आम्ही आलो. नाही संगत आपलं. नाही जातो. काय हो, तुम्हाला निशिगंध आवडतो? आणि गुलाब सुद्धा, विशेषतः कालावरचा. वकील असून देखील बरेच रसिक दिसत आहे. माणूस जवळ आल्याशिवाय त्याच्यातली रसिकता कळत नाही. पुरेपुरे हा रसिकतेचे सगळे धडे आता नको. चला, डॅडी वाट बघत असते. एक मिनिट. मी गुलाब हातात दिला होता. दिलास हातात, पण रुतला काळजात. अरे चार दिवस थांब, पोरगी बघून जा. तेवढ्यासाठीच गेलं की? मला काही ऐकायचं नाही. माझ्या लग्नाच्या फंदात तुम्ही पडू नका. मला माहितीये तुम्हाला फक्त हुंडा हवाय. असं कसं म्हणतोस तू विश्वास? आई, मला बोलायला लावू नकोस. आयुष्यभर दुसऱ्यांना फसवण्याशिवाय केलं काय तुम्ही? तुझ विश्वास कुणाला बोलतोय तू? कुणाला फसवलं आम्ही? सदा काकाला, हे त्याचं घर, त्याची शेती तुम्ही नाही कशात घातली? सावकाराकडून घेतले वगैरे सर्व खोट आहे. मी कागदपत्र पाहिले, स्वतःच्या भावाचा संसार धुळीला मिळवला. अर्पण कायद्यानंच वागलो ना आम्ही. आई, माया कायद्यापेक्षा मोठी असते. सदा काकानं चूक केली, त्याचं प्रायश्चित त्यानं भोगलं. तुम्ही मायेनं त्याचं शेत, घर, जमीन सांभाळली असतील तर आज मी तुमच्या पायावर डोकं ठेवलं असते. या गावात तुमचा आश्रित असलेला एकटा जोशी बुवा सोडला तर तुमच्याबद्दल कुणीही चांगलं बोलत नाही की भलं चिंतित नाही. अरे बाबा,
दुसऱ्याच्या तोंडचा घास काढून घेऊन मला स्वतःचं पोट भरायचं नाहीये आणि तशी वेळच आली तर मी हे सगळं सदाकाकाच्या हवाली करेन. आई बाबांना सांग तुमचं माझं जमायचं नाही. तुम्ही सुधारणार नाही आणि मी बदलणार नाही. जातो म्हणजे तुमच्या मुलीचं लग्न ठरलं. वा जाग जाग. म्हणजे केव्हा ठरलं? म्हणजे कोणत्या वारी? 4 दिवसापूर्वी म्हणजे गेल्या सोमवारी. सोमवारी म्हणजे मंगळ बुध. अरे 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 अरे, त्या दिवशी अनिष्ट युती होती. तुमचा विश्वास नसू द्या पण एक सांगतो, मुलाची संपूर्ण चौकशी केल्याशिवाय नक्की काही करू नका. फार महत्त्वाचं. मुलगा उत्तम आहे असे नाही, पण मुलाचं घराणं, आई बाप. तो रामराव जाधवांचा मुलगा नाही. आता तो आला कुठून, कसा आला, त्याची जात काय नाही म्हणजे काय चालित काय बोलताय. मेजर साहेब. साहेब आम्हाला काय करायचं खोटं सांगून? सहज विषय निघाला म्हणून बोललो. म्हणणं एवढंच आहे की मुलाची संपूर्ण माहिती करून घ्या, म्हणजे मागून पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये. आणि करावा लागला तरी त्यात काय अर्थ नाहीये. काय साहेब, तुमची चौकशी करायला निघालो, सगळी माहिती बाहेर पडली, दुसरं काय. बर, गावातले लोक कसं बोलतील? म्हणजे ठरलेलं लग्न कोण मोडेल? बरोबर. आम्ही बाहेर गावचे म्हणून स्पष्ट बोललो. राग नसावा, आम्ही निघाव काय, लोभ असावा, विनंती. रामराव, रामराव. अरे कोण? मेजर साहेब. या. नमस्कार नमस्कार. आज सकाळी सकाळी कुठे? थोडस बोलायचं होतं. अहो मग आधी बसाल तर खरं. ओके. बोला काय सांगायचंय. स्पष्टपणाने बोलतो, माफ करा, पण मी ऐकलंय धनाजीराव हे तुमचे चिरंजीव नाहीत. खरं आहे ते, पण हे तुम्ही आम्हाला अगोदरच सांगायला हवं होतं. पण त्यात अडचण एवढीच होती मेजर साहेब, ते माझे चिरंजीव नाहीत असं म्हटल्यावर दुसऱ्या कुणाचे आहेत असा प्रश्न आला आणि त्याचं उत्तर माझ्याजवळ नाही. पण असं कसं होईल? माये शपथ खरं सांगतो, आज सागा त्याचं मला काही माहित नाही. म्हणजे ते तुम्हाला सापडले? सापडले हो. याचा पायगुण चांगला म्हणून याला मी सांभाळला. बरोबर 19 वर्षापूर्वी. विठ्ठला पांडुरंगा, अशी काळजी करून काय होणार? आधी चहा घ्या म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. जानकी, सारं काही संपल्यासारखं आहे. कोर्टाचा निकाल आपल्या विरुद्ध लागेल हे ठरल्यासारखंच आहे. म्हणून तर माझं धाडस झालं नाही कोर्टात हजर राहण्याचं. होऊन होऊन काय होईल? आपलं घर जाईल, शेत जाईल. हे बघा, आपण एक वेळेला जीवन राहूया, देव आपल्या पाठीशी हात. गावात अब्रू जाईल, बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. आता बाबूराव वकील कोर्टातून येऊन काय सांगतील त्याच्यावरच सारं अवलंबून आहे आपलं. जमी कोण शिवाय तू? एक जबाबदारी टाकाय आलोय. कसली जबाबदारी? आणि अरे तुझ्या हाताला काय लागलंय? हा मुलगा कोण आहे? ते काही विचारू नका, समजा पुन्हा कवा तरी येऊन सांगत. पण या घटकाला, या लेकराला पदरात घ्या. अरे पण आज आमचीच परिस्थिती बिकट आहे, त्यातानी ही जबाबदारी कशी रे घ्यायची? नाही असे नाले बघा, ओरगा हाकनाक मरण हो, एक जीव वाचवल्याचं पुण्य पदरात घ्या. अरे बाबा, इथं सर्वस्व जायची वेळ आली आमची, त्या चिंतेनं आम्ही अर्धमेले झालेलो आहोत. पेढे गाला पेढे, घेता निघाल आपल्याला झाला, जिंकलो आम्ही. काय सांगता काय होते साहेब? जानकी साखर तरी घेऊन. मी होते, या मुलाचे पाय घराला लागले. आणि खरंच शिवा, या मुलाचा पायगुण चांगला, आम्ही सांभाळतो त्याला. आणि याचा पायगुण चांगला ठरला, धन मिळालं, याचं नाव धनाजी ठेवलं. शिवा पारदी येऊन सांगतो म्हणाला, पण तो आलाच नाही. आलाच नाही? तुमच्याप्रमाणे मलाही समजलं पाहिजे मी कोणाचा मुलगा आहे. मेजर साहेब, यावर एकच मार्ग आहे, शिवा पारद्याला शोधून काढणं. मी शोधेन त्याला.
दोन तास झाले, अजून धनाजी रावांचा पत्ता नाहीये. खरं म्हणजे एव्हाना तो यायला हवा होता. शिराळपूरचा शिवापार्टी इथंच राहतो का? आतमध्ये पाराजवळ. आतमध्ये होय. उतर बाबा. सावकाश ये साहेब मला कशा पाय आणलास? अहो गेल्या 2 वर्षात चोरी मारी काय भी केली नाही म्या. तू आज चल मग सांगतो तुला. ये सावकाश. इतला पांडुरंगा 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 हाच तो शिराळपूरचा शिवा पारधी. म्हणजे तुम्ही रामराव जाधव तर नव्ह का? होय शिवा, तोच मी. आणि हाच तो मुलगा ज्याला तू लहानपणी माझ्याकडे आणून सोडलास. आता तो वकील झालाय. यो पोरगा वकील साफ झाला. होय, लई चांगलं केलं सा बघा तुम्ही. अरे पण शिवा, तू गेला तो गेलासच, पुन्हा भेटला पण नाहीस. काय सांगायची आमच्या जिन्याची तरह. एखादा महिना सोडला तर 15 वर्ष जेलातच गेली बघा. संधी उमेद गेली, सुटून आलो. दीड डिसेना डोळ्याला समजत शीतच बदललंय. पाळ घातली आणि आता हरी हरी करत बसलोय पोराजवळ. शिवा, तू मला या घरात आणून सोडलंस, पण मी कुणाचा मुलगा हे सर्वांना सारं कळलं पाहिजे. म्हणून मी तुला इथं आणलं. पैस तिथं आणि सारं सारं सांग. नग मी आता जिंदीवर बरा आहे. शिवा सांग बाबा सगळं, कळू दे सगळ्यांना. सांगतो नाही. 9 वर्ष झाली बघा, शिराळपूरच्या संपतराव पाटलानं मला पैसे देऊन एका लहान पोराचा मुडदा पाडायची कामगिरी सांगितली होती. ते पोरग कुणाचं कशासाठी मारायचं मला काय बी माहिती नव्हतं. रातच्या रानातल्या वस्तीवर गेलो होतो. शिवा पारधी कसा नाही आला अजून? अरे ये पारधे ये. कशा पाय सांगावा धाडला होता सा? अरे पारदा एक महत्वाचं काम आहे. सांगा की कुणाचा मुर्दा पाडायचा आहे? मुर्दाच पाडायचा आहे. हे बघितलं का? हा, पण हे तर पूर्ग आहे. हेच कार्ट माझ्या मुळावर आले. एका दगडामध्ये 2 पक्षी मारायचेत पारल्या. हे तुझं पैसं, हे कार्ट काम फत्ते झाल्याची निशाणी आणून दाखवायची. नागेश उठ बाळा उठ. अरे बाबा नाही, तुझा मामा आलाय. आता तू मामाच्या घरी राहायचा. तुला बाबाची भीती वाटते ना? आता मामाच्या घरी राहिलास की बाबा तुला भेटायचाच नाही. राहशील ना? जा जा मामा. चला या.
आता तुझी साडेसाती संपली रे. वय लई चौकशा करतीस गुमान बस. लई शान आहेस गुमान बस. तुला ओळखलं नाही म्या. देवाने बुद्धी दिली म्हणून बरं झालं, नाहीतर पैशासाठी काय करून बसलो असतो म्या. चल सदरा काढ. सदरा कशाला? काढ म्हणतो ना. तुला काय करायचंय गब्बस. रातोरात चालत पडत तुमच्या घरी आलो. पोराला ठेवला, संपतरावला खात्री पटावी म्हणून माझ्या अंगठ्याच्या रक्तानं भरलेला सदरा संपतरावना नेऊन दिला लगुलग. शिवा शिवा, तू माझा जीव वाचवला स्वतःच रक्त सांडून. शिवा, म्हणून मी आजचा दिवस पाहू शकलो. शिवा शिवा. नाही रे धनी, धनी नाही. शिवा दगा असं येण्यागत करू. तुम्ही तालिवार पाटलाच्या घराण्यातलं अहो सदाशिव पाटलाचा लिओ. तुम्ही माझं पाय धरू नका जा. सदा अरे पाणी घेऊन येतो. उमा उमा त्यांनी उमा आपला नागेश आहे. साहेब यो तुमचा बाप आहे. नागेश मला अरे अरे आज तुला जिवंत बघितलं आणि सगळं भरून पावलं रे का. सगळं भरून पावलं रे बाबा. ही तुझी आई. आई आई नागेश भेटली नसतीस तर लय बरं झालं असत. एका घर गड्याचा हात धरून पळून जाणारी बायको 20 वर्षानं भेटली म्हणून लय आनंद होत असेल मला. असं काय बी बोलू नका सा. असं काय बी बोलू नका सा. खोट आहे, समजा खोट आहे. खोट कसं असत. संपतरावनं सांगितलंय मला. सगळं गाव बी तसंच बोलतय. गाव बोलतय पर गावाला सांगणारा तोच आहे ना. कसे सांगू तुम्हाला. माझ्या वडिलांनी लग्नाला नकार दिला म्हणून त्याच सुडगोण्या पायी त्याने हे समजा कारस्थान केलं.
त्याच्या आपल्यावर घाला घालायचा डाव केला आणि त्याने घर सोडून पळालो. माझ्या पोराला मारायचा कट केला, तुम्हास ते तुरुंगात पाठवलं, खोदार जमीन सांभाळ उभारलं आणि असल्या माणसाच्या शब्दावर विश्वास ठेवतायसा. ठीक आहे, आता पात्र लई सुचलंय मी. राहता त्याच्या पापाचं प्रसिद्ध त्याला मिळालंच पाहिजे आणि ते म्यासतील त्याला. तू आणि त्या संपत्रावाना संगनमत करून मला तुरुंगात पाठवलं, माझ्या धन्याचं घर उजाड केलं म्हणून जेलात तर सुटल्यावर थेट इकडेच आलोय. पण त्याने मला सांगितलं. त्याने सांगितलं, आज तेला भी सांगतो आणि तुला भी सांगतो. आज मी मेन उतरी चालेल पण तुम्हा दोघांचे चित्त सोडता. चाल चाल. अरे हो येऊ का तुझे कोण एवढ्या राज्यात? मी सत्ता मरायची तयारी करून तुझा हिसाब चुकता करायला आली. मी काय केलं? मी काय केलं? काय केलं? खर काय नाही केलं. माझ्या पुराला मारायचा होता तुला, पण त्याचा खून नाही झाला. माझा पोरगा चित्ता आहे. काय म्हणतेस तू? अरे वय, शिव्या पारध्याने फसलोय तुला. राक्षसा माझ्या नवऱ्याला तुरुंगात घातलं, संपूर्ण आयुष्याची बर्बादी केली, घर जिमीन समत खाल्लं. तरी मी माफ केला असतो विसला. तू येऊन गेली परवय समत ठवाय मला. म्हणूनच कायदा बाहेरच ठेवून आली आम्ही. पाया पडतो तुझ्या माझ्या पाया पडू नकस. रास्ता मी चित्ताच वळायची नाही. घे असं काय राखेल घेऊन ये, मायला उभी जाऊन टाकतोस चालल्या. आणि इकडं खुली बरो ही किडे जळून जाऊ दे. तू एक काम कर, सामानाची बांधा बांध कर, ताबडतोब गाव सोडत असं म्हणत राख राख होणार तुझी. उमा, ए उमा, उमा, हराम खोर सालिया. उमा,
वाघाचा बच्चा आहे त्याची काळजी करू नको माझी भाई अग वाघाचं पोर आहे ते सदा मला माफ कर मावेने मला माफ कर चुकलो चुकलो मी ए पोरा नागेश माफ कर पाठिया जाऊ नका पाठिया प्लीज हो आ आ